अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन यामध्ये पुरात वाहून अनेक प्रकारची जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात. यावर मात करण्यासाठी जिल्हा पोलीस विभागामार्फत बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा नदी पात्रात आपत्तीग्रस्त नागरिकांसह पशूंचे जीव वाचवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये जिल्हा आपत्ती विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी पावसाळा आणि पूर परिस्थिती या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापन समिती तहसील बुलढाणा संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे. ही रंगीत तालीम पैनगंगा नदीचे तीरावर येळगाव शिवारामध्ये घेण्यात आलेली आहे. यामध्ये महसूल विभाग, नगर परिषद तसेच वैद्यकीय विभाग यांनी सहकार्य केलेले आहे. तसेच आम्ही या सर एखादी पूर परिस्थिती ओढवली तर लोकांनी कोणत्याही प्रकारे अफवा वगैरे किंवा गैर हे करू नये याकरिता आवाहन करण्यात आलेले आहे की काही आपत्ती आली तर पोलिसांना माहिती देण्यात यावी. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.